पवार साहेब स्वतः हजर होते. समोरून ज्याला पक्ष हवाय ना ते होते का कोणी कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील मी बघणार आहे आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम तर करणारच आहे मी. कारण तो वकील काय म्हणला की पवार साहेब तो शरद पवार तो कोण तू म्हणणारा तो शरद पवार. आता वकिली कर तुला नाही करेक्ट कार्यक्रम आज नाही उद्या केला ना तर शरद पवाराची पोरगी नाही लक्षात ठेवा. इलेक्शनची नोटीस आपण नाही पाठवलेली तिकडून आली आहे. इलेक्शन नोटीसचा पहिला वार तिकडून झालेला आहे. आपण नाही पहिला वार केलेला. हे झाल्यानंतर इलेक्शन कमिशनला आपलं जेव्हा पोर असतं ना तेव्हा आपल्याला दुःख आपलं असतं. इलेक्शन कमिशनला जेव्हा आपल्या पक्षाबद्दल चर्चा होती ना पवारसाहेब स्वतः हजर होते. 83 वर्षाचा माणूस दिल्लीला जाऊन स्वतः ज्या बाळाला जन्म दिलाय ना त्या बाळासाठी इलेक्शन कमिशनमध्ये जाऊन बसले. समोरून ज्याला पक्ष हवाय ना ते होते का कोणी कोणी आलं नव्हतं. कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील मी बघणार आहे आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम तर करणारच आहे मी. कारण तो वकील काय म्हणला की पवार साहेब तो शरद पवार तो अरे कोण तू म्हणणारा तो शरद पवार. आता वकिली कर तुला नाही करेक्ट कार्यक्रम आज नाही उद्या केला ना तर शरद पवाराची पोरगी नाही लक्षात ठेवा. माझा स्वभाव असा कधीच नव्हता. मागितलं असतं ना तर सगळं देऊन टाकलं असतं माझ्या सगळ्या भावांना. अरे लेलो यार दिलदार हूं मैं. देवानी मेंदू दिलाय हात पाय सगळं दिलंय. शून्यातून माझं विश्व उभं केलं असतं. आणि तुम्ही असे साथ असला तर काय अवघड आहे विश्व उभं करायला. काय शब्द वापरला इलेक्शन कमिशनने हा काय हुकुमशाही. आता मला हसू पण आलं. उभा महाराष्ट्र हसला. हुकुमशाही हा त्यांच्या शब्दाला त्यांच्या कुठल्या वागण्यातून चूक हुकुमशाही दिसते. एक हुकुमशाही मला मान्य आहे त्यांची. कारण का आरोप सगळे ते करत होते हुकुमशाही हुकुमशाही हुकुमशाही. एक हुकुमशाही इथली मला मान्य आहे तुमची. जो आरोप झाला ते की तुमच्या सगळ्यांच्या मनात इथला आमदार बदलायचं होतं पण तिकीट हुकुमशाही पद्धतीने तुमच्यावर पवारसाहेबांनी लादलं हे मी मान्य करते. ही हुकुमशाही तुमच्यावर पवारसाहेबांनी केली मान्य. त्याच्यामुळे पवारसाहेब हुकुमशाही आहेत का तर आहेत. याचं कारण ह्यांच्या मनात जो आमदार नव्हता तरी त्याला तिकीट दिलं ही हुकुमशाही पवारसाहेबांनी केली. आणि ज्याच्यासाठी पवारसाहेब उभे राहिले तो रामकृष्ण हरी. मी काय बोलत नाही. कोण का